थेट जाऊया सिल्वर ओकच्या बाहेर प्रफुल्ल पटेल बाहेर आलेले आहेत। अभी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की जो बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के ऑफिस में हुई और जो एक हमने वहां पर प्रस्ताव पारित किया और आदरणीय पवार साहब को हम सबने पूरे सर्वसम्मति से ये फैसला किया और विनंती की कि आपने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पद पर बने रहना चाहिए, अध्यक्ष पद पर बना रहना चाहिए। ये हमारे पार्टी के वर्कर्स की, नेताओं की ये भावना है और साथ साथ में देश के अन्य बड़े नेताओं की भी और देश के अनेक मान्यवरों की भी यह इच्छा है कि शरद पवार साहब ने ये पद पर बने रहना चाहिए। अभी जो प्रस्ताव हमने वहाँ पर पारित किया उसको हम सभी लोग जो वहाँ पर मीटिंग में थे यहाँ पर आकर उनके पास हमने वो प्रस्ताव सादर किया और उनको कहा कि ये हम सब लोगों ने जो मीटिंग में पास किया प्रस्ताव ये आपको हम सादर कर रहे हैं। हमारी इच्छा है कि आप इस प्रस्ताव का आदर करिए, लोगों की भावनाओं का, वर्कर की, पार्टी के लोगों के, नेताओं का आदर करिए। और उन्होंने कहा है कि मुझे थोड़ा वक्त, मैं इस पर सोचता हूँ और उसके बाद में मैं आपको बताऊंगा। अभी अरे भाई, हमने उनको अभी मिले, अभी उनको कुछ, मैं तो समझता हूँ कि कम से कम कुछ घंटों का वक्त तो देना चाहिए। अभी के अभी उनसे हम कहें कि अभी के अभी आप हमको बता दीजिए, हमने उनको विनंती की है, उन्होंने सहानुभूति पूर्वक हमारी बात को सुना है। लेकिन अब आखिर वो नेता है, हम उनको ये तो नहीं कह सकते कि अभी के अभी हमें जवाब दीजिए। उन्होंने कहा है कि मुझे थोड़ा वक्त सोचने का दीजिए, तो हम जैसे भी हमारे पास कोई और सूचना आएगी हम आपके सामने उस बात को रखने के लिए फिर से आएंगे। आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची, महाराष्ट्रातले आणि बाहेरचे नेत्यांची बैठक झाली होती, ज्या समितीच्या म्हणजे पवार साहेबांनी एक म्हणजे घोषणा केली होती त्यांच्या भाषणामध्ये। आम्ही सर्व बसल्यानंतर या प्रस्ताव जे सर्वानुमती आम्ही पास केला की आमच्या पक्षातल्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची, अनेक मान्यवर राष्ट्रीय पातळीवर काम करणारे बाकीचे पक्षातल्या नेत्यांची हे जे भावना आहे हे आम्ही त्या प्रस्तावामध्ये आम्ही सर्वानुमते पवार साहेबांनी या पक्षपदावर राहावं ही विनंती केली होती आणि हे प्रस्ताव जे आम्ही पारित केलं की त्यांच्याकडे आम्ही सर्व जे मीटिंगमध्ये हजर होतो आम्ही इथे येऊन त्यांना सादर केलेलं आहे आणि त्यांनी आमची सर्व बाबतीत गोष्ट ऐकून घेतली आणि हे पण सांगितलं की थोडा वेळ मला द्या, मी विचार करतो आणि निश्चित त्यांच्याकडून आम्हाला जे काही निरोप मिळेल, थोडा एवढे मोठे नेते आहे, थोडा वेळ देणं आवश्यक आहे, जसा आम्हाला निरोप मिळेल आम्ही नक्कीच तुम्हाला त्या बाबतीची पुढची सूचना आम्ही देऊ। नेमका शरद पवार आता काय निर्णय घेतात, तेच आपल्या अध्यक्षपदी कायम राहतात का ते पाहावं लागेल। सिल्वर ओक वरची बैठक संपलेली आहे, आपण बघतोय प्रफुल्ल पटेल हे पत्रकारांशी बोलून आताच निघून गेलेले आहेत। समितीच्या या अहवालावरती, या निर्णयावरती पवार नेमका काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी काही वेळ मागितलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।